शुभम, स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण लसूण कशी लावायची हे बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण लसूण कोणत्या दिवसात लावायची आणि तिची कधी लाग की कधी आपण तिला काढू शकतो हे आपण जाणून घेऊ। तर फ्रेंड्स, लसूण ही हिवाळ्याच्या दिवसात लागवड करतात। हिवाळा हा त्याचा उत्तम सीझन असतो लागवड होण्याचा। आणि फ्रेंड्स, ते लसूण जानेवारी एंडिंगपर्यंत ती खाली लसूण हे बनून पूर्ण होते। जसं जसं हवेमध्ये गरमी वाढत जाईल तसे तसे लसूणचा सीझन संपत जातो आणि त्याच्या हळूहळू पाने वरून पिवळी पडू लागतात। तर जेव्हा पाने पिवळी पडू लागतील तेव्हा आपण समजायचे की खाली लसूण तयार होत आहे। आणि ज्या पानांचा आपण उपयोग जेवणामध्येही उत्तमरित्या करू शकतो, ही अशी पानं बाजारातसुद्धा विकत मिळतात। तर आज आपण हे कसे उगवू शकतो घरच्या घरी हे आपण पाहू। हे झालं बघतं, आपण घरच्या घरी हे जे पात वापरण्याकरता, जर आपल्याला लसूण पूर्ण गट खाली नवीन तयार पाहिजे असेल तर आपल्याला नवीन दुसरा मोठा पॉट घ्यायला लागेल। ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 पाहणार आहोत। तर फ्रेंड्स, सुरू करूया। ज्या तुम्ही लसूण लावणार आहात त्याच्या खाली एक होल असणे भरपूर गरजेचे आहे। कारण फ्रेंड्स, मी माती भरून घेतो। मातीसाठी मी एक भाग माती वापरले, एक भाग रेती वापरले आणि एक भाग खत वापरलं आहे। मी ते भरून घेतो। फ्रेंड्स, मी माती भरून घेतली आहे। आता आपण लसूण कशी लावायची हे बघू। सर्वप्रथम अशी लसूण व्यवस्थित तोडून घ्या। यातले जे मोठे मोठे असे तुकडे आहेत असे ते आपल्याला लसूण लागवडीसाठी वापरायचे आहे। कारण जे मोठे जे लसूण असते तीच पुढे होऊन चांगली हेल्दी वाढू शकते। फ्रेंड्स, हा भाग त्याचा खालचा हा लक्षात ठेवा। इथून याची मुळे येतात आणि इथून वर कोंब येतो। तर अशा आपण मोठ्या मोठ्या आधी पाकळ्या काढून घेऊ। साधारण यात 3-2 बसतील। तर तुमचा मोठी कुंडी वगैरे असेल तर त्यात तुम्ही 4-5 अशा एकत्र जरा 1-2 इंच अंतराने लावू शकता। आपल्याला फक्त अशाच अलगत लावायचे आहे, जास्त खोल घालायची गरज नाही। वरचा पार्ट आपण वर ठेवला तरी चालेल। हलके हलके आपटू याला पाणी घालायचे। साधारण 1-2 आठवड्यात की अशी पाती वरती येऊ लागते। या तुम्ही असे कापून जेवणामध्ये बारीक चिरून सुद्धा वापरू शकता। त्याची टेस्ट खूप छान येते जेवणामध्ये। त्याला तुम्ही फुल उन्हात ठेवलं तरी चालेल। जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर पार्शियल शेडमध्ये सुद्धा हे चालू शकतं। फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये इतकेच। पार्ट 2 आपण मोठ्यात कसे लावायचे ते पाहणार आहोत। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूला बेलचे बटन असते ते सुद्धा दाबायला विसरू नका, जेणे माझ्या नवीन व्हिडिओचे तुम्हाला अपडेट मिळत राहतील। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। हॅपी गार्डनिंग।